हेलो फ्रेंड्स, स्पृहा क्यूजिन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण तांदळाचे पापड बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण तांदळाच्या पापडात हिरव्या मिरचीची पेस्ट घालणार आहोत, म्हणून आपण इथे 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या आहेत। जाडसर अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर 1/2 किलो तांदळाचे पीठ घेतलेले आहे। या वाटेने मी हे मापून घेतलेले आहे, 3.5 वाट्या भरलेले आहे। त्यामध्ये हे चवीपुरते मीठ घालायचे आहे आपल्याला। 3.5 वाट्या पीठ आहे, त्यामुळे 3.5 वाट्या आपण पाणी घेतलेले आहे। हे आपल्याला उकळत ठेवायचं आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून आपण पापडखार घातलेला आहे, म्हणजे वजनी हा 15 ग्रॅम पापडखार आहे। जर तुम्ही 1/2 किलोचे पापड करत असाल तर 15 ग्रॅम पापडखार लागतो। त्यानंतर ही जी मिरचीची पेस्ट आहे ती आपण यामध्ये घालायची आहे आणि एक छान उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण ज्याप्रमाणे मोदकाची उकळ काढतो त्याप्रमाणे थोडे थोडे पीठ या पाण्यामध्ये आपल्याला ॲड करत जायचे आहे व व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटासाठी आपण ही उकळ झाकून ठेवणार आहोत। या पापडामध्ये मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जर तुम्हाला हिरव्या मिरच्या घालायच्या नसतील तर तुम्ही इथे चिली फ्लेक्सही वापरू शकता। तुम्ही तुमच्या घरात अवेलेबल असणाऱ्या कोणत्याही वाटीने हे पीठ मोजून घेऊ शकता। ज्या वाटीने मोजाल त्याच वाटीने पाणी घ्या। उकळ मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवायचे आहे। आपण ही उकळ एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपण 1 चमचा जिरे घातलेले आहे आणि आता ही उकळ सध्या गरमच आहे। गरम असतानाच आपल्याला ह्या पिठामधील गुठल्या जर असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत। तुम्ही हाताला जर गरम लागत असेल तर वाटीच्या सहाय्याने सुद्धा या पिठामधील गुठल्या मोडून घेऊ शकता। गुठल्या मोडत मऊसूत असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे। हे पीठ हाताला चिकट लागते आहे, त्यामुळे 1/2 चमचा आपण तेल घेतलेले आहे आणि ते तेल आपण हाताला लावून हे पीठ पुन्हा एकदा मळून घेणार आहोत। या पापडांमध्ये आपण तेलाचा खूप कमी वापर करणार आहोत, कारण जर आपल्याला हे ठेवायचे आहेत साठवणीसाठी तर तेल जास्त असेल तर काही दिवसानंतर या पापडांना तेलाचा वास यायला लागतो। पोलपाटवर एक प्लास्टिक ठेवलेले आहे, त्यावर अगदी थोडेसे तेल लावलेले आहे आणि लाटणीला तेल लावलेले आहे आणि अशा पद्धतीने आपण हे पापड लाटून घ्यायचे आहेत। जर हा पापड लाटणीला चिकटत असेल तर तुम्ही ट्रान्सपरंट प्लास्टिक शीट घेऊन 2 शीटच्या मध्ये हा गोळा ठेवून तशा पद्धतीनेही लाटू शकता। अशा पद्धतीने हा आपण उचलून घ्यायचा आहे आणि प्लास्टिकवर साईडला ठेवून द्यायचा आहे। अजून एक लाटून दाखवते। अगदी हलक्या हाताने पातळ असं आपल्याला पापड लाटून घ्यायचं आहे। जेवढा हा पापड तुम्ही पातळ लाटाल तेवढा तो खुसखुशीत होतो। हे काही पापड मी लाटून घेतलेले आहे आणि आपण बाकीचेही सर्व पापड लाटून घेणार आहोत। त्यानंतर आपण कडक उन्हामध्ये 2 दिवस हे पापड सुकवून घेणार आहोत। 2 दिवसात हे पापड पूर्णपणे सुकतात, त्यानंतर आपण हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत। आपण तेल गरम करत ठेवलेले आहे। आता आपण पापड तळून बघूया। तुम्ही पाहू शकता अतिशय छान फुललेला आहे आपला पापड। मी एक पापड तुम्हाला तोडूनही दाखवते। तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा,
आणि चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्यू.